कोंकणी नाटक लाखातलो एक नवरो 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 ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः अगो आयकर आयो आज सब क्या कर पड़े यहाँ ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः आणि हे पळय त्या जरा साखर कमी आला साखर महाराज झाला ओ विष्णवे नमः ओ मधुसूदनाय नमः आणि ते दूध भी जरा कमी घाल दूध जास्त खात्यार त्या धव जरा तोंडावर मारलं सका ओम त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नमः एडो जन किती बोंब मारू लागला कावळ्या बशीन तुम्ही हांग बसून देवापूस करतात अगो आज तुका काळ्या बशीनच दिसतल गो कित्याक म्हणल्या मागेल बोडार धवी शाय मांड पळय जग तशें आसी बारीक साणेन थोडे चा कर म्हणल्यार बारीक साण म्हण कितले करची हे जास्त घाल नाका हे जास्त घाल नाका लग्न जायत लगून हेच आयकत आसा हांव तुमगेले अगो बारीक साणेन संसार करतना सांगचेच पडट गो काल सकाळ घरा कितें कमी पडल्यार ती कितें आवय खंयच्यान हाडच आसा हांवें हाडला खातीशील बरे सांगतशील आनी तुमकां पुरो पुरो बायलान खूब बोलून यो चल हर कप त्या कन घेऊन यो ला 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 भायर सकाळी सकाळी खंय तूं तयार जाल गो खंय ना बाबा कॉलेजा वयता कॉलेजाक आतां खंयच कॉलेज गो तुगेले सदां णवां वयता न्ही गो ना बाबा प्रॅक्टीस आसली म्हण बेगीन वयता कसलो प्रॅक्टिकल देवा खबर तुमी सांगतात ते आमी हय म्हणचे आनी कितें आसूं समज सांबाळ वच त्या मोडणाचेर चांडाळ चौकड पोर बशेन उरतात भायर पोर बशी कितें जालो हात अशे खेटेल अशे करतात सांबाळ वचून बुद्दी यो जायत बाबा वचून येता आई कॉलेजा वचून येत गे
आज काल या वाडी पोरा सांभाळला भारी कर त्यांना खोच का तू सांगू लावत ना कोण. अरे बाळू आत उठ रे. अरे लोक त्यांना उठून कामात कामा गेले आणि तू अजून डोळ्यात पुसत असा. रात्रीन अभ्यास बसिल उठू जरा वेळ झालो. अरे इकडे अभ्यास तर किती उज वाढ घात रे तुम्ही. हा आता तू कॉलेजा वचू लागून 7 वर्ष झाली तरी म्हणता मागेल 1 वर्ष शिल्लकच अस म्हण. माझं दिसता तू कॉलेजातल्या बाहेर पडत म्हणा माझीच वयात जातो. बाबा कॉलेजात पास असं म्हणा की तोरा खेळ म्हण केला त्याच्या खातीर खूप फटफट फटफटात दिसते नाही तू फटफट करतेले. मंगल त्या पळ सकाळ उठून 8 कॉलेजात गेले आणि तू अजून डोळ्यात पुसत असा. किदे मंगल सकाळ उठून कॉलेजात गेले. बाबा कॉलेज उघडता सकाळी 9 आणि मंगल 8 की झाडू गेला. आता ते झाडू गेला का कोणा हाडू गेलं म्हणून देवा खबर. हो गेला आज माग त्याईन भैरू थांडीत केला पण हा अजून तोंड धुईल ना. तू आता जोडकार झाले रे तशी म्हणून तुका आवय पळय हाता चांडिता चल वच गाडो खंतो तो चाव माखाडला. इत म्हणून पोर झाला तरी बाबा भांगरा तुकडे. किती म्हण तुम गेली कटकट माका धडकी जाते धडकी जातच पोरा सुद्धा दिसू दिना म्हटल्यार. अगो अशी बोलून तू पोरा माथ्यात सडून घेतले गो. आमगेल पोरा आम्ही सुधरून घेन झाल्या कोण सुधरून घेतलो. पोर अजून लहान असत घोड झालं तर भुते येतली. हय गो पोर अजून लहान असत 22 वर्षात घोड झालो तरी अजून पोर अजून लहान असत. अगो मागेल बापा इतलं वयाचे 4 जण चोर झाली तुझकडे सांगून किती उपयोग. तुझकडे बोलत राहिल्या मागेल कामा हा पाहुणा. इतके बाहेर डाल्या असं भाव कटकट तशी बारीक सण तशी देवा उद्बत्ती सुद्धा पुरा नाही ना. अशकन खय दवरतल देवा खबर. हाय म्हण ह्या गल्ल्याकडे संसार केला. आई मग क्या दिगे तोंड आणि कितलं वेळ झालो. दित पुता भीतर जवळला. आई आणि 8 दिवसांनी गे अंगल कॉलेज पिकनिक काढला त्याच खातीर मग भूक रुपये जाय आशिले. हाव खंयच्या देऊ पुता माझ्याकडे किती असतात बापायक सांगून पडत. पैशाचे आणि बाबाकडे चालला रे. बाबा खाऊन काढणं काय पिठान पळे गे पळया विचारता चल त्या पिऊया. बाप मग पिकनिका वरच्या 2 रुपये दिवस दिसला कशी कंतर आई मागून गेला पुरशिले. हा पिकनिक काय तू कुंडी होत्या उठला आता हाय म्हणला ते कितलं वाईट दिसतले. कुंदा तुझ्याला आणि माझे ओळख जाऊन 6 महिने झाले तरी सुद्धा तू मग 1 दिवस मेळ झाला सगळे चुकल्याशी चुकल्याशी जात गो. रात्री निदे कुंद दिसता फळ्या लुटन कुंद दिसता. कुंदा हा खरेच बंदा गुलाम असतो गो. अरे गुलामा हे आणि कुंद कोण रे तुझ्याला बाब. कुंदनी कुंदनी चंद म्हणले चंदा चंद तू रात्री स्वप्नात दिसता ते म्हण अशी झाले मागेल आणि त्याला 1 दिवस क्लासात झगड झाले त्यांना त्यांचा मग दिसते राहता भारी वाईट पोर असा तो. माक बुद्धी शिके नाका हा म्हातार झाला म्हणून समजा नाका. तुझी पेक्षा 4 पावसाळ जास्त पडला खावे माग सगळं कळता. तुझेल तर कसली भानगड कळल्यावर घरात भार घालतात तुका पहिले कुळा महाराज असतो. खरे सांग कुंद कोण. कुंद कुंद मंगलाल फ्रेंड मरे. मंगलाल फ्रेंड झाला तू किती सगळं नाव घेताल रे. नाव नाव किद्या घेतालो. नाव सुंदर असली मग खूप आवडले. नाव खूप आवडले थांब तुका 1 दिवस उपास दौल नंतर कळतले. आज तुका घरा जेवण बंद. बाबा अश करणार रे तुका तर कुंदाल प्रेम आवड झाला हा कुंदाल प्रेम आपस घेता. आई शपथ कुंदाकडे पोळे सुद्धा ते डोळ्या मुखाला येणार एक गळ ढकून घेता. म्हणणार ह्या जर तुझे कुंदाचे प्रेम आता आशील रे पण आता ना. शाबा ठरवले ना तशी म्हणतो का 2 दिवस उपाशी. बाप रे साडे 8 वाजू येले हे अजूनही आईल ना कसे. तू फाटल्याने डोळ्यावर हात दल म्हणून वळकल ना म्हण केला कितलं वेळ बस तुका वाट पळेन पळेन बेजार येलो. घरच्या आई बाबा बने येत म्हणल्यावर ना कितलं वेळ झाला. हाव तरी कित करू उगीच खोटे खोटे सांगू नाहीले आज प्रॅक्टिकल अस म्हण. मंगल तुमक 1 दिवस मेळ झाला सगळे चुकलेशे चुकलेशे जात गो.
मंगला तू गेल विना दिवस मागेल कसो सन्ना मंगला तू गेल विना दिवस मागेल कसो सन्ना मेळचे आम्ही कसे केन्ना घरा कोणी नसेल त्यांना मेळचे आम्ही कसे केन्ना घरा कोणी नसेल त्यांना मंगला तू गेल विना दिवस मागेल कसो सन्ना मंगला तू गेल विना दिवस मागेल कसो सन्ना तुझ्या प्रेमासाठी काटा आता येती तुझ्या प्रेमासाठी काटा आता येती तुझ्या बाबाच सांगून आम्ही झाली आघाते तुझ्या बाबाच सांगून आम्ही झाली आघाते मंगला तुझ्या विना दिवस मागेल कसो सन्ना मंगला तुझ्या विना दिवस मागेल कसो सन्ना मेळते आम्ही कसे त्यांना जरा कोणी नसेल त्यांना मेळते आम्ही कसे त्यांना जरा कोणी नसेल त्यांना मंगला तुझ्या विना दिवस मागेल कसो सन्ना तुझ्या प्रेमासाठी काटा आटा येते तुझ्या प्रेमासाठी काटा आटा येते तुझ्या बाबाच सांगून आम्ही झाली आघाते तुझ्या बाबाच सांगून आम्ही झाली आघाते मंगला तुझ्या विना दिवस मागेल कसो सन्ना मंगला तुझ्या विना दिवस मागेल कसो सन्ना मेळते आम्ही कसे त्यांना घरा कोणी नसेल त्यांना मेळते आम्ही कसे त्यांना घरा कोणी नसेल त्यांना मेळते आम्ही कसे त्यांना घरा कोणी नसेल त्यांना मक्तदारे तू पळेन झाल्यार समाधान जाऊच ना किती दिवस आम्ही असेच मेळचे कोणाक तरी आमच्या संशय आयल्यार मागीर म्हागेल धडगत ना तस जाल्यार तुगेल आई बाबा लागून तुगे लग्ना बद्दल मागणी घालू तर आणि त्याच निमित्तान तुगेल घर बी पळयलें चाले इतली बेगी नाकरे बाबा हे आमगेल मेळचे सुद्धा बंद जातले म्हागेल बाबाक अजून पळयल ना तुवें अश कित तुगेल बाबाक शिंग फुटला तर शिंग फुटली ना रे पण आमगेल ही भानगड कळल्यार आमगेल भिंग भायर काडटलो केन्ना तुगेल घरा येत म्हणल्यार कितें ना कितें निमित्त सांगते उरता घरा येला एक कबर चाकन दिवच पडटा म्हणून दिसता कित तू खरें सांगू कितली तरी वेळ म्हाका दिसता एक तरी दिवस तुका म्हागेल घरात आपयन म्हणचे पण कित करू तू बाबाक घेवन हांव आपयत ना अशें कित तुगेल बाब दिवसभर घरात उरत तर दिसांतल्यान एक वेळ बाजारांत वयता ते बी सांजेर पांचां सुमार भाजी हाडूं कितें भाजी हाडूं सांजेर वयता कोणी तरकार हाडचे सकाळ मयसा वयता बरी ताजी मेळट म्हण म्हागेल बाबाले सगळे चुरपाटी आसा सांजेर गेल्यार आशिल नशील भाजी स्वस्त कन मेळट न्ही म्हण म्हागेल बाब सांजेर वयता बरो हुशार आस मुगो तुगेल बाब तस जाल्यार एक काम करया फाल सांजे पांचां सुमार आनी हांव तुमगेल घर मुखाल्यान गाडी घेवन वयता आनी तुमगेल घरा कडेन पावयताल पळय दोन तीन वेळा गाडी हॉर्न वाजयता जर तरी बाब तरी घरा उरलो तूं मात भायर येवन सिग्नल कर आनी तूं तरी भायर येवन जाल्यार हांव समजता की तुगेल बाब घरा ना आनी हांवच भितर येता जायत जायत हांव वाट पळयता आज कॉलेजा टायम जालो वयता हा फाल सांजे पांचां सुमार याद उरूं बाय बरें बाय देश प्रयाण हे मंत्री लोक आमचे कडच्यान पयशे येतात आणि भायर देशातून मजे मारतात बाबा मामाल पत्र येला पत्र आयला वाच पळया कोणाल पत्र येला मामाल गे कोणाले दादाल पत्र येला किती म्हणला वाच पळया तू तुझ्या इथं खास करून घाल घेत गो हा तुझ्या भावाला साधे पत्र येला किती मन्याडून धान्य म्हण केला वाच रे रा भाऊजी नमस्कार पत्राकरण तुम्हा सर्वांना पाहून फार वर्षी झाली तेव्हा तुम्हा सर्वांना पहाव अशी झाली आहे त्यासाठी आम्ही सकुटुंब सपरिवार गावी येत आहोत तिथे आमक पळत दिस म्हणून गावा येतात खे आणि ते बी सकुटुंब सहपरिवार घेऊन थोडी जाई त्यांना परत पत्रार बरं आमक पळत दिसल्यार आम्ही थंय जाऊन फक्त तिकिटा पैसेच धाडण्या पुरो खूप दिसा नपूर बाईन मागेल भाव येत म्हणतात जसे का तुमच्या इस्टेट सल्ल्यासारखी करता मग तुम्ही ऐकल गो तुझ्याला पुराण मुखार वाच रे खूप आविलो हा गावी येत आहोत
दुसरी गोष्ट म्हणजे गावच्या माशाची फार आठवण येते तेव्हा थोडे सुके मासे घेऊन ठेवणे. आम्ही काट्या वास घेऊन जेवतात आणि यंका गावच्या माशाची आठवण येत आहे. थोडी तैपाळा घेऊन ठेवणे, मिळाल्यास आंब्याची सोलं घेऊन ठेवणे. पुर्रे पुर्रे वाचिले सगळे ओळखीत खबर. आम्ही सांग त्यांना माकडान उडेल आंब्याचा रात ते रोज पण खातात आणि यंका आंब्या पर घेऊन जोड जायचं. दिवस वैता वैता तुमगेल म्हण भारीच झाले. मागेल भावानं चार सॉलू घेऊन दवार म्हण पत्र घातल्या. इथली किद्या घर पडार घेऊ जाई. बाकी बायलाकडे पळया भवागेंच्या दोन आवगेर थोडी होऊन दितात. कसं तू बी होऊन दे तरी बरं. तुका माझं सारखं घो मेळ मूड तू इतला असा ना जर आणि कोण कोणा किती होऊन दे तशीच जाण कोण मागेल नशीबच फुटके. बाबा मागेले हे मागेले तुझ्या ती शेणले. बाबा आणि 8 दिवसां मरे आमगेल कॉलेजात गोव्यात पिकनिक कला त्याच खात्री मग 200 रुपये जाय आशिले. 200 रुपये पुरो गान थोड देऊ. अरे 50 पैसा प्राप्ती ना आणि पिकनिक आवडच्या 200 रुपये जाय कर. बाबा कॉलेजात सगळी पोर वयतात मरे आणि हाऊ तो मला मग इन्सर्ट नी रस्ताला मरे तू त्याच पोराकडच्या पैसे घेऊन वस आणि पिकनिक खरं काम म्हणलं ती बी गोयात ते सगळं पोरा गोयाकडे किती पिकनिक काढता का म्हणता. बाबा पिकनिकाबद्दल परीक्षे प्रश्न येतात मरे. रस्ताला मरे तुम्ही पिकनिका दिवस पळय बाटल्या एक घोटभर कसाय त्यांचे दुकानात तिथे खावच्यावर आणि असो फील असतं गावगिर पर्यंत वस थंय बस तो कसाय पी ते खावच्या खा आणि पण येत असताना गावगिरी आमगेल गेलीच की ते रामनाट्यागेर झाल का पळून यो. असली बापायनी जगात सोदला मिळणार मनात मना किती बोलायच रे घर भीतर वस और झाल्या बरी जावची. कोण कोण येता शिगम्याचं सवंग असे कोण रे बाबा तू. माझं नाव के शांताराव. मी एक नाटककार आहे. मी राहणारा कोल्हापूरचा. तू कोल्हापूर जाणार मल्लापूरचा पण तू हांकी द्यायला. मी या गावात नवीन आलो आहे. मला एक भाड्यानं खोली पाहिजे होती. तुमच्याकडे एक खोली भाड्यानं द्यायची आहे असं ऐकलं होतं. पण मागेल खोली भाड्यानं दिसत खरी पण मागेल काही अटी असतात. अटी सांगा तरी कसल्या तुमच्या अटी. पहिली अट म्हणल्यार तुका जर लग्न झालं उरल्यार 30 रुपये भाडे आणि तुका जर लग्न जाण झालं उरल्यार 50 रुपये भाडे. ही तुमची अट फार विचित्र की हो. या का म्हणल्यार तुका जर लग्न झाली उरत तर तुका बाल पळयतली ना जाल्यार तिची नजर मागे दोरची पडटली आणि तिचं मागेल टाइम फुकट होत ना. तश म्हणून तुका लग्न झालं उरल्या 30 रुपये भाडे आणि लग्न जाण झालं उरल्या 50 रुपये भाडे. तुमच्या अटी फार विचित्रच आहेत. दुसरी म्हणल्यार तुका भाड्याची खोली आणि आम्ही रातचेल घर ह्याची मधली उंटी एक खिडकी असा ती तू खायम बंद करून दोर जाय. तिला का म्हणल्यार मागेल घरा वाढिले चली असा. वाढिल्ली वाढिली म्हणजे काय. वाढिली म्हणल्या वयान वाढिली. तू दुसऱ्याच काय समजा नका. आणि तू भाड्याची खोली अस पळय ती एक हॉल अशी असा. त्या हॉला भीतर एक बाजून तुवें रांधून घेवचे आणि एक बाजून बाथरूम असा आणि त्या बाथरूमा भीतर थोडे फातर असा. बरं पुढे हांगात मार खालो. काय झालं तो फातर किद्याक का विचारला ते. कशाला किद्याक का म्हणून सांगल्यार आमगेल बाथरूमाची कवडाची खिळी मोडील असा. त्यानं तुका जर न्हावचे झाले तर कवड धापचे आणि फातर लायतो न्हावचो. अहो महाशय मला बाथरूमची गरज नाही. मला विहिरीवर आंघोळ करता येते आणि तळ्यात पण पोहता येते. तसल्या मरे तू एक काम कर तू धर्मशाळा उतरून जा. किद्याक का म्हणल्यार तुझं तो नमून पळल्यार माकाच घरातून बाहेर घालतले. कसं नाही महाशय मी माझी सवय सांगितली तुम्हाला. धर्मात तुझेल सवय. बाबा आशील कोणी लोका भाड्या दिला. हा फाल सकाळ लग्न तरी कर अबुरे मागेल बोणार राह गाडवा पण भुळू शिक. त्या खोली धक्के. बरं खोली कुठं आहे. धक्के त्यो आमगेल बाबा सुगलं की मान्य असा नाही. तुमका मान्य कराव्याच लागल्या. आणि बाबान बोनसा बद्दल केस सांगल काय. बोनस कसला बोनस. तर आमगेल बाप त्या भाड्या राबतेल्या वर्षा 4 माते बुरकुळ फुकट दिता. ते कशाला भाड्याचे पैसे ठेवायला. गळीलकडे जरू. गळीलीकडे. गळीलीकडे म्हणजे काय. पावसाळ्यात ती खोली गळटा त्यान रिपेरी केला जास्ती करतात म्हण आमगेल बाब वर्षा 4 माते बुरकुळ फुकट दिता. चल खोली दाखयतो. गुंडू आज बग्गी शाव सुटले रे. ना बाबा आज आमगेल बाई कपल उचल म्हण आमकू बग्गी सोडले. आणि हे पळय बाबा वाली भाजी हाडला. वाली भाजी. वाली भाजी खंयच्यान हाड रे. मार्केटाकडे रुका बंदा मरे एक म्हातारी वाली भाजी खूप आशिली ती त्याकाच पळत म्हणा वाली भाजी चुडी घेऊन धावून आलो. अरे पुता हाडील हाडील आणि 4 चुडी तरी हाडती. बरस मरे तू फुकट मिळेल दुकात काढू पळता. आमकू बाई सांगता कोणाक सोनले म्हण आणि तू म्हाका आणि सोन हाड म्हण सांगता. गुंडू वाली भाजी कोण हाडली. तुवें तुका बी बाबा बशीन बल्बू दिल का किद रे. गुरु भाऊ ऐकल तुगेले ह्या दिवसा लोकां टोपल्यात जे संसार करू जावत ना
ह्या दादल्या स्वभाव विचित्र म्हाका मात्र कोणाक कसलेच हात लायचे म्हणा गप्प जात पळय तुका गप्प म्हणून कसात गो ते म्हाका मात्र केन्नाच गप्प जात ना म्हणलं एक दिवस गप्प जाल्ले एक दिवस मारुती देवस्थान पांय पडच्या म्हणून गेल्लो देवा पांय पडलो आनी दबे हांवें पयस घाल्या म्हणून पळय पयस घातलो खडकपण पडलो नंतर कळ्ळें आठ आण्या पावल म्हणून तेन्नाच म्हाका गप्प जाल्ली पळय बाबा तुवें देवा आठ आण्या पावल खातीर सुद्दां देवाच नशीब तुमी बरो जून जालो मरे आनी हे कितें रे चेटी कित्याक उरपाक घातल्या ते बाईन तुगेले चेटी कितें हात आयलो म्हाका मरे बाई न्हू ओ आई म्हण म्हणले हांव ओ आई म्हणटना सगळे पर म्हाका शी शी म्हणू लागले पळयला चेटी सुटून सकाळ आयला कश कशें सुटून सकाळ गेल रे तूं सची म्हटल्यार दोन वर्सां जाली चेटी शिवून ते बी रेशनींग गावेल कपड्याची कपडो लड्डू जावन बटन लाईन लाईन सुट्टा म्हण आज हांवें चेटे पिनिकांतल्यान धाडन दिले थंय सुटून पडले दिसता आनी हे पळय चेडे खिशा सुद्दां बंद पडला कशकन बंद पडलो पुता हांव मगे सदां शाळेत दिल्लो रवो खिशा घाणारतालो एक दिवस इंद्रा माल दिसता तस जाल्यार मरे फाल्यांच्यान पळय दुसरे खिशाक माजरा पील घाल व्हर म्हळ्यार त्या इंद्रा पिला चोचय ते रावतले घर भितर वचून अभ्यासा बसता आतां शी पोर म्हण जाला जाताना उजो कॉलेजा पोर सुद्दां तशी हांव दिसलो रे दिसलो भटमा म्हण म्हागे धोतर जावन वडचे हे धिस्को पिस्को जावन सगळे भटाल खजेत जाऊ लागला भटान सांगचे मंत्र तंत्र आनी तंत्र हे तिनी मेळ नवीन एक संत्र जाला तेका म्हणटात कॅसेट त्या एक पेटे लागून आमगेल मडकी म्हळ्यार वचू लागला आतां लोक बी खूब हुशार जाला मू ह्या भटा म्हण पड हाण दवरतात कशी वाय नाल आसून काडील कणीस तांदूळ कोणा नाका आशिल्ल बरो अशी सुपारी हाण घेवन ही पड ती पड म्हण दवरतात आनी आमी बी तशें करता मू दवरिल्ली एकच सोड नासतना सगळे बंद घेतात घेवचे पडटा नाजाल्यार कशें चलता आतां काळा भट जावन कांय उपेग ना हा पळयले लोक कितले तरी बरे आशिल्ले भटमाम दिसल्यार पांय पडटा म्हणटाले आतां लोक भट दिसका पळयतात कित्याक पांय मोडूक हो आनी कोण येता एक कोण रे तूं मनीस ते दिस रे पण कोणाल तूं बाप्पालो पाड पडू ते कोणाल म्हणल्यार तुझ्या बाप्पाल नाव कितें हवालदार आहा तू त्या नागप हवालदाराला चल रे आनी कितें तुगेर म्हण केलो हय रे अरे शाण्या पण तूं हांगा कितें करता दिसता तुका जाळेर मारता म्हणून घरा आमगे जाळेर खूब जाला अरे घरा जाळेर खूब जाला तूं हांगा कित्याक मारता रे हय रे घरा मनीस म्हळ्यार मस्तकी करून कित्या लागता तर ते घरांत आसल्या जाणा तशें म्हण हांगा जाळेर मारल्यार घरा वयचे थोडी कमी जातलो पळय तशें म्हण मारता तुजे कडेन आनी उलयत रावला हांव मागेल कामा पावना हांव वयत बाबा बाबा कित बाय बाबा आज बाजारा वतना तोंडाला कितें भाजी हाडू जाय मरे पांच वाजू आयले आगो सदां भाजी विकतच सांग खावूं जाय एक दिवस बागाची कसली भाजी करून खावूं जाणा बागा कितले नमण्या भाजी आसात सायकी आसा मस्का फाल आसा पेगाऱ्या सकयल लवलवी चेर वाडिल्ले आसा ही भाजी न्ही बाबा तो दूद वाल नागप्प मेळिल्लो तूं शोदपेर आशिल्लो बाजारा आयल्यार मेळ म्हणला तोय बाबा म्हयन्या 10 दीस आसतनाच पयशा साठी मरता आमी कितें पयले पयशे खावन येतात आसूं फाल्यां बी मेळटा तेका बाबा तूं डॉक्टरान सदां सांजे फिरू वच म्हण सांगला न्ही हय गो पुता पूण आज नाका जिवा जरा बरें दिसता खंय वयचे नाका जाला मातशें गर्त चाकन हाण दितलो तूं बाबा 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 पोरान म्हण घर गरवाळ गोट कंग उरला हे कितलो धुल्ल हो ए सांग यो पुरुषोत्तम नायकाल घर हेच हय वो या घर तूं नोकर दिसता कोण रे तूं वाटे वयल कोण तुका जाय कोण अरे जा नोकर जावन व्हडले मालका भशेन उलयत मरे नोकर आज कस जाग्यार येयलो हांग यो कित सांग तुका तो म्हातार बी ना मरे म्हातारो कोण म्हातारो आ तो ह्या घर मालक ना 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 तो भायर गेला आनी तो कितें आस म्हण हांव कितें भितर असो एक विचारलो आनी ते बी आसा काय ते कोण ते मंगल ना 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 ते बाजू सरा टिपळो गेला पण तुकून लागता रे ते
तशी कोण लागची ना, पण हेजी मुखार लागची आसा. अरे चंडाळा, मागेल गुंपे घास मार केले रे, तू काय विचार करनाका. हो म्हातार, तू म्हणा पगार किती दिता? काय ना, वो वर्षाच्या पोट पाणी कन बायले पोलच्या तुकड्यावर जात ना. तू काय काळजी करनाका, एकदा माझ्याला आणि मंगला लग्न जाऊ, हा या घर जमाय जाऊ, मागीर पळय तुझ्याला कितलं पगार वाढता. तू सिगरेट बी दिला वाटत काय? कोणे फुकट दिला वाटता, नाजाल आमगेल असाच ना ती कुड्या इडी. ये गे मार एकदम, सांगची नाही हा भटकळची बोटी वेली. भटकळ जाऊ ना वोटे काढ जाऊ, फुकट म्हणे तुकट काढते. आत्ते येईल उचले आपू आपू का विचारता? आपय आपय आपण मागचं त्या कॅनकाळ एक पटी मेळला पुर झाला. मंगल बाये, मंगल तुक मेळता कोण आईल पळय बाये. हो तुझे कोण दादा? हो हो नी मगल क्लासमेट. हो तुझे क्लासमेट, थांब काट तुझे पॅन्ट. हो तुझे बाबू मेले मेलो मन्ना खा तुझेली नाटक पळय. माका पहिलेच खबर आशिले, इजवळ पळय दोन तीन वेळा बाहेर झाडे हॉर्न वाजले त्यांनाच मग संशय आलो. कश्मीर का घरा बसून आशिलो हा म्हातारो, ह्या घरचं नोकर. थांब तुझ्या बरकळ हाडा चिल्लर करता ना. हो एक वेळ माफ करा, चूक झाली, पाय पटून गेले आणि त्यांना असं धंदी करची ना. पहिले असं धंदी करताना मजा दिसली तुका. थांब तुका पोलिसाला हाताक देता. किरे पोलीस नको, पोलीस म्हणल्या मला भय दिसता. पहिर शिकण्या एक पोरान शेण चोन खाल म्हण ते चेटी सुडेन मार मारली खंय आणि मागेली भंगर कळला. मग कितकी सुडेन मारता देवा खबर, देवा मग ती जातले. आज कित करचे? और त्याने फोन गाणपूरचे जास्त कमी झाल्यावर पण आमकाच धन वरतल नी. होय नी, हे लचाण हांग मेल्यावर हे घर मुखाल काम पूर्ण हायच करत पडले. आम्ही उदा तरी हाण घालता. हो गो बाई, घात झाल मगो वाघाल तोंडा येऊन सापडलो तो काळ वेळ हा आमच्यान उठून वयता. थांब थांब खं वयता ना. हो एक वेळ माफ करा, पाय पडट तुमचा आणि तोंड वरकन वयता. हेजे नंतर तू आमगेल हुंबर बांधाल्यार तुगेल कंबर मोल बोडा दांबर घालून 100 वेळा तू बाजाराच्या फिरेतलो. मागेल घर म्हणा किती ग्रामपंचायत ऑफिस म्हण केला. हे सर वचाला बाये सांग, तू सदा कॉलेजात असीच नाटक करू वयस गो. हा तू किती माझ्या नाटक केलं कॉलेजाकडे आणि पळून जाय वरांड्याचे राबून हात वयर वयर करून हाय हाय यांची पोटा वा येऊ रे. थांब तुका आयच्यान कॉलेजा वयचेच बंद कर. थांब आणि आजच एक पेपरात एक ॲडवर्टायज घालता, आमगे चले शिकायचा एक रिटायर्ड म्हातारा असो प्रोफेसर जाय म्हणून सांगून गेला. हे मासे सीते, तुला रामाच्या प्रेमाचा विरह झाला काय? तुमच्या प्रेमात तो रावण तर आळीव पात्र नाही ना, पण मासे हा हनुमान असेपर्यंत मातोश्रीला भिण्याचं कारण नाही. मागेल बेजारा हा असा आणि हो कित बडबडता. तुका मंगल किती झालं? तुका गप किती असा? मग बाबान कॉलेजा वयच बंद करत म्हणला. कित्याक? अण्णा तू रागार जाण जाल्यार सांगता. मागेल कॉलेजा मरे एक प्रभाकर म्हणिलो हुशार चलो असा, तो स्वभावान बी बरो असा, हांव तेजे प्रेम करता. हे बाबाक कळले म्हणून तो रागार झाला. आता हांव कित करू? तू काय काळजी करनाका, हांव असा. अण्णा खरे सांगता, हे तुगेलं उत्तर ऐकून म्हाका खूब आनंद झालो. रामा 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 रामा, ह्या पोरा मुखार दिवस कशी काढची तेच कळ झाला. माझ्या फाटल्यान ह्या नमुन्यान हात धुवून कित्या लागला का म्हणता? भट म्हटल्यास काही किंमतच ना. आमची सारखी भट ना जाल्यार हे मेल्ली एकटी तरी स्वर्ग पळत आशिले. आमकां कितें दान केल्या मात्र हे पळयत स्वर्ग आहा, ना जाल्यार हे पुराय वयचे नरकाक. नेकमाम ओ नेकमाम, ह्या व भटनाम हा तुमगेलीच वाट पळयचे आशिल्लो. आम्ही सांगिल्लें खंय कितें पिकला. ह्या भटान हात घातील वस्तू कितें पीक नसतना अशे वर्तू म्हण केला. चार न्हवरे पळयात आणि चार जात्र हाडला पळया. कोण कोण ते? हा हे पळया, हो न्हवरो दुबय उरता, एक 25 तोळे भांगर आणि 25,000 रुपये दिल्या हो लग्न जाऊ तयार असतोय. धापा तुम्ही गेले ते जातक दुसरे काढात. हे पळया, हो न्हवरो शिकील असा पण सध्या बेकार, घरदार ना जाऊन घेऊन बसस्टँडार न्हिदता. हेक रापची पुरता एक तर घर बांधून दिवस हो लग्नात तयार असा. भटमा घरदार नाशिला मागेल चली कशी ती म्हणतात? नाही का न्हू, तुमकू हुंड घेऊन जाल्लो बी जाय, श्रीमंत बी उर जाय, बरो बी उर जाय, सगळे समाज न्हव तुमकू कसं मेळटलो? भटमा हुंड दिल्यारच जालो, मागीर न्हवऱ्याक मुदी घालू जाय, शेडो घालू जाय. काल सकाळ तेगेर जाल्ली केड्या शेडो घालू जाय, तेका शेडो तेगेर जाल्ली केड्या शेडो
आणि त्याचे खेळच्या घोडो इथे करून हा जातो सडसडो तुम्ही तिसरी जातक काढात हे दोन चापळ्या हो नवरो आमच्या संबंधिका भितरला जाता भटपण करता तशें कितें वड उत्पन्न आसना पण कितें कोणी मेल्या जाल्यार मात चार पैसे ओडू कळटा एका भटमाम तुमकां पयले सांगला नवर प्रश्न जाल्यार जाता पण पैशांदार जाय म्हण सांगले तस जाले हे जातक जम चापळ्या नवऱ्याल बाप्पाल इस्टेट खूब आसा कारण तो रिटायर्ड हवालदार ताका वरदक्षिणा बी आशी ना पण नवऱ्याल मेंदू इल्लो बारीक आसू आसू नवऱ्याल मेंदू घेवन आमची भाजून खावत आसा नवऱ्याल सगळे अवयव समूह लेदाल पळया ते हय हो मनशाल सगळे अवयवानच ही संसाराची गाडी मुखार वचची ना जाल्यार त्या सोडा बाटले गुट्टे वरी था ती बाडी वयर बी वतना सकाल बी वतना आमचे चले आशिल्ले उसपत न्ही तो हे चले आशिल्ले गेले उडचत न्ही ते आ ते आसू खंय घरकान दिस न्हू मू आसा घर आसा आयकले गो भटमाम आपच पळय भटमाम पाय पडटा हा आयुष्यमान भाव आराम न्ही तुम्ही म्हाका आनी किती धाड मारतले ते आसू तुम्ही केन्ना आयले हांव येवन तासभर जालो अगे बाये हे म्हाका आज सांगतात ते आयलो दवर भटमाम हा दवर म्हाका बी पुरो जाला च्या पिल्या जरा बरें जातले अगो माजरां दूद उडोवन म्हणटा न्ही गो तूं आनी आतां भटमाम च्या पिल्ल्यान चलितले आनी भटमाम धानपरा च्या पिल्या तरी बरो न्ही तस जाल्यार थोडे शरबत वचून हाडटा थंड जातले शरबत आनी कित्याक गो पयले भटमामा पिचू जाता आनी शरबत पिला आनी पिचू जाणा न्ही वो भटमाम हय वो वो आनी शरबत दितलो आमचे कडेनच लिंबू उरल्या कारण हो शरबत कन पितलो तस जाल्यार अशें करा भटमाम धनपार जाल्लीच आसा जेवणच कन वचात शी 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 तुक म्हण अख्खन ना मुगो भूत लोक आमगेर जेवतात आमगेर जेवल्या भटनात न्ही वो भटमाम हय वो इदोळच्यान म्हण कितें मी एकूतल्या आला न्ही वो न्ही वो कन तस जाल्यार गोड आनी उदा तरी हाण दिता हो गोड पुलीस कसरचे बरें धांपर उदकच हांडी तरी बरें उदकच आनी हांडी म्हणले बांय सुकला निगो का म्हणे न्ही चालना सुकले सुकले कितें म्हणटा तुमी न्ही ताळू सुकिलो उदक हांडी म्हणले बरें जालें म्हणले उदक घेयात भटमा हा आवा ताळू सुकिलो उदक मेळटरे बरें जालें पळया बरें हांव येत तर तुमगेल्या रस्त्यान वयत म्हणजे भय दिसता पळया काल आमगेर मोस कल्याणी आयला म्हण हांव सोदत सोदत कॉलेजा कडेन पावलो तेन्नाच एक पोर म्हाका विचारता भटमा हांगा खंय तुमी कॉलेजा कडेन हांवें म्हणलें आमगेर कल्याणी सोदू येईल रे हांवें अशें म्हणटा त्या पोरान खंयच्या नमुन्यान आसा तूं आनी तो म्हाका विचारता भटमा तुका आनी आज कित्याक ती कल्याणी काय म्हण हें म्हणलें कितें खबर म्हागेलें म्हशीन नांव कल्याणी म्हण घेवन आं अरे म्हागेलें ना वसंत तरी उरल्या ही पोर म्हाका अमरीश पुरी म्हणटात आमगेल भटार कितें तरी किंमत आस काय ना हय वो आतांच्या चंडाळ पोरा मुखार पळय आम सारक्या ना दिवस काडचेले ना हांव बी पळय पयर एक दिवस रेशनीदार कितें येल पावन पळया म्हण गेल्लो वयत आसतना म्हागेलो तो सायकल घेवन गेलो सायकला पयलेच बेल ना हांव सोफा मारत वयता पाड पडू त्याच टायमार तो कन्नड शास उठली आनी रस्त्याचेर पोराली गर्दी तेन्ना पळय हांव हळूहळू सायकल घेवन आसतना दोन बायल पोरां म्हणजे सायकल आमकां गोंदळ लागली ती गोंदळटा म्हण ती बाजून जावन पळय हांवें कितें केलें केल्यार ती एक पोर तो दुसरे पोरा कितें सांग पळयता आगो तो म्हाका तूं कितें आपयता आं हें पोर केदें हांव केदो पोलिसाय कितें रीत रिवाज आसता कितें अशें केलें आमी दिवस कशें कशें काडचे आं तें आसूं भटमा त्या दीस तुमी येयचे ना मागीर हात पळयन अर्पुड्यात गेले आतां तुमकां टायम उरल्यार मात्र पळयतले पळय हांव तें कितें सांग हाडा पळय हात एका धाडा शी 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 तुमगेर आनी हो हात कळच न्ही हा पितृस्थाना राहू मातृस्थाना केतू पुत्रस्थाना शनी हे तिनी दक्षिणेक आनी उत्तरे आशिल्ल्यान तुमगेले पश्चिमे वाट बंद जावन गेले पळय तेन्ना तुमी अमावस्याक आनी पुनवेक जास्ती ताळवाल अशें करतात जातच खरी हा पूण भटमाम तें कमी जाता कितें करचें पडटलें अशें व्हड अशें कांय करूं जायच ना तुमी एक काम करा आमचे सारके पांच ब्राह्मणाक आपयन हाडा तेमकां बरें जेवण करून पोटबंद वाडा आनी तेंका वस्त्रदान कर केल्यार तुमगेले दोश परिहार जातले दिसता म्हाका भटमाम वस्त्रदान म्हणून म्हागेलें तें पन्नेर वाल्या सापळय तें दिल्या जाता काय वो आनी वस्त्रदान कितें करतलो ते जाल्यार येयलेच भटाल वस्त्र सोडून हो घेतलो हा तें आसूं आनी केन्ना पळया तें म्हाका आनी काम आसा येवं तर हांव बरें रायानू पुरुषोत्तम नायकल घर हेच हय हांवूच तो पुरुषोत्तम नायक तुमी पेपरान दिल्ली न्ही तुमगेले चले शिकेज खातीर एक रिटायर्ड प्रोफेसर जावंक म्हण हांव होन्ना वरच्यान आयल्लो हय हांवें दिल्ली खरें पण आतां म्हागेलो विचार बदलला
किद्या का म्हणल्यार मागेल चलेला थंय लग्न खर्च केला पण लग्न जात पर्यंत शिकेत हो शी फाल सकाळ ते लग्न जाऊन गेला तू दिल मागेल पैसे फुकट गेल ना माक दुड्डाज बी होड अशी ना हो एक दोन वेळ जेवण दिला पुरो इतकं अडचण प्रोफेसर म्हणतात आणि तुम्ही ही अवस्था किती सांगू तुमका हा एक बऱ्या कॉलेजात प्रोफेसर आशिल्लो म्हाका बायल आशिल्ली एक चेल्ली आशिल्ली आमगेल संसार बरो सुखार चलते आशिल्लो पण कोणा दृश्टी लागले देवा गोत कित जालें की म्हळ्यार एक दूदवालो सदां आमगेर दूद दिवच्या येतालो म्हागेल चल्ली बी वयार येल पळया त्या दूदवाल्या फाटल्यान म्हागेल चल्ली धांवून गेली अरे रे 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 खूप वायट जालें पळया अशी मात्र कोणा घडनाय हा पण चल्ली गेल म्हणून वायट दिसना हो त्या दूदवाल्यान हांडीवच्या दाट दूद चुकलं म्हण भारी वायट दिसली पळया आसू मना लावन घेनाकात हातून तुम्ही अर्क नाडू अर्क अर्क नाको इले दाट दूद असल्या हांडी आत हांगा न्ही दूद थंय हांगा म्हशी हिलचेच ना आणि चुकून जर खंय मस इलत हे दूद इतके लोक असा पळय तीन चार णव वॉटर पण हेका दूद बी ना आणि त्याकात उदा बी ना अशें हांड दिता म्हण आम्ही दूद घेवचेच बंद केला अशू अशू अर्क जाला अर्क कन हाडात बसा तुम्ही आणि बाईक बी धांड दिता हात म्हाताऱ्या मागेल हाडा चिल्लर करत म्हणतालो थांब पळय तुगेल आज कशी मजा करता ह्या फडा आणि किती हाडला अगो हाव फड न्ही तुगेल प्रभाकर अरे प्रभात तू किती तुगेल अवतार आता पळय तुगेल बाबा कशी मजा करता तुगेली मज जाता आणि मागेल हम जीव वयता तू कित सांगूक रणनाक गो प्रभा तू म्हाका सोन तर वत न्हू मरे अगो पिशा हा तुका सोन वयत जाल्यार हांगा हो वेश करून कित्याक येत आशिल्लो तू वेश करत राव म्हाका मात्र वेश घेवचे पडटले म्हाका कित करचें म्हण कळटना तुका कित करचें म्हण कळटना गो हांव एकट्याक तोंडी गणीत घातील हो ताका ते कशें करचें म्हणत तो कळना खंय बरे कन शिकया ताका आनी हो घेया अर्क तुका हो प्रोफेसर आवडलो मुगो हय बाबा म्हाका जाय आशिल्लोच प्रोफेसर मेळ्ळो पण हो पिस कित जर कर जाण कोण हा भटा माक पिस पिस म्हणणार मस्त का एक मारता हा थंडराव गाडवा गाडवाल पोर खंयचो बाप्पा हांव खरोच गाडवाल पोर म्हाका इतलीच खबरच नाशिल्लें हो पिस म्हणटात पळयलो होच आमकां पिस करतालो हा तें आसूं तेक तुमी आतां लग्नाक विचारा बाळू तुका आतां भटमामान एक चली पळयला लग्न जातलें मरे बाप्पा तूच पळय लग्न जा रे अरे काळा हा लग्न जावनच तू जाल रे आनी किदें आकाशाच्यान पडलो म्हण केला अरे बाप्प कित सांगता ते तरी आयकय रे समा म्हाका बाप्पाल आनी आई लग्न केन्ना जाल म्हण खबरच ना हांव तांकां खंय आशिल्लो आतां वगीर आप पळया कितें म्हणल्यार आतां तुका लग्न खर्च केला तुका एक केरवडची चली सोदला तूं लग्न जातलो मरे अरे बाबा केरवडची हांव जायन रे बाबा ते पाड पडील कळगा आनी थंय लागीत अरे कळगा आनी खंयगा म्हण तुका कांय जाणा तूं कित्या ओगी भिता तस जाला हरकत ना हा सोयरीक गेल तेन्ना तुका चलयल बाप्पान कितले शिकला म्हणल्यार कितें सांगतलो सांग रे पयली इतलो व्हडलो घडो पयली चित्त म्हणल्यार कोणी चली दितली खंय येवन हांवची मारता मरे आनी कितलो म्हण सांगू बाप्पा अरे चली बीकॉम म्हणल्यार चल बीए तरी जालो म्हण सांगू नाका बीए म्हणल्यार कितें भटमा अरे बेकार आसा हा म्हण तस जाल्यार हांव बीए जालो म्हण सांगतालो चलील बाप्पान तुका वर्स कितले रे काय म्हणल्यार कितें सांगतलो सांगू दोन समा वाड्यान तर सांग रे वाडवू आठ अरे सांग तू किती रुपया दोन चार रुपया आठ म्हण आम्ही विकू बसला समा सांग वाडवू शंभर हो वचू रे शंभर म्हण चलो म्हाका जाल ना साठ आनी तुका खंयचे जाता शंभर सूर्य पुर्वेकातल्यान उदेत सोन पश्चिमेकातल्यान उदेत म्हणल्यार जात तरचे कात्रे शिवाय यात्र न्ही हा हो मेल्लो पिसो तो पिसोच हो आनी केन्ना सुदारचू ना म्हाका लग्न म्हणल्यार भो दिसता लग्न म्हणल्यार किती करतात भटमा अरे लग्न म्हणल्यार पयलीं तुय ताका हार घालचो मागीर तेणें तुका हार घालचो जालें लग्न तशें जाल्यार भटमाम आमी अशें करया हांव तुमकां हार घालता तुमी म्हाका हार घालात जालें ना लग्न
भटमा तेज कडेन उलयन बोट कित्याक तापेन घेतात आतां मुखार कितें करचें तें सांगात आतां मुखार रस्तो म्हणल्यार खाली हुकल कारागीर आमी हेका घेवन वचचे तेन्ना हेजे कडेन आमी जास्त उलोव नजो आमगे म्हाला किंमत आमी कित्याक कमी जावं दिवं जाय तशें आसूं पण मनशी इतलो पिसू ना तो पुरू भटा म्हाका पारात पारात पिसो म्हणनाक हा अरे हांव तुका प्रेमान पिसू म्हणट रे खंय रे म्हाज कडेन प्रेमान उलोवप तुक तुज्या घरा बायल ना हे रे हा वगीर असो म्हण उगेल खूबच जाता गेले अरे भटा म्हण काही किंमतच ना भटमा तेज कडेन आनी कितें उलयतात तर आत मुखार वचा आत मुखार कामी खूब आसात मंगल घरा भायर यो पळया कितें अण्णा इदूळ भट्टो आनी बाप कित तरी उलयता रे आयकल तुवें भट्टान खंय तरी पिसून हवरो हाडलो थंय आनी बाप ताका देव तयार करूं लागला हे आनी वडादा खंयच्यान हाडला वडादांव न्ही रे हेजेरच मागल प्रेम आसा वो म्हातारो वो आनी म्हातार कसो पडलो तुका हांव म्हातार न्ही प्रेमा साठी म्हाका म्हातार जेन येवचे पडले म्हणला तूं प्रभाकर का कितें रे हय अण्णा बाबान सयरी खडिली तेज्यात कितें जातले रे तूं कांय काळजी करनाका कित तर उपाय काड्या कशें तर न्हवर पळयल तेन्ना ते कितें तरी अपशकून कर तो परत आनी हांगा येनेश करचें जाय हा एक उपाय आसा कसलो हांव कुडूंगडार गेलो तेन्ना खासकुली पिठो हाडिल्लो आसा तो न्हवर येल तेन्ना तो खासकुली पिठो कसो पण तेजेर घालचो ही आयडिया बरी आसा पण ती खासकूल घालची पडली कशी हांव सांगता कित तरी निमीत सांगून न्हवऱ्या भायर फिरू व्हरचे आनी होम एलमेंट सांगून नायसील पावडर लावू दिवची आणि पावडरा पहिलेच खासकोल घालून दवरची ह्या आयडियान त्या नवऱ्यान पॅन्ट चोण घालून वयच्या जाय चल आम्ही वचचे आता भटमा ते लोक केन्ना येवचेले येयलात ते हे मात्र सोडनाकात हा दिवचे घेवचे काय ना फक्त तुम्ही चली एक लग्न करून दिल्या जाल पळया ते येऊन भायर असतात आपू आपण आपयात या बसा बसा हांगा बाप्पा म्हाका बसू जावच ना पॅन्ट फिट जाता काय ना बसू अरे गाडव हांगा तरी मात्र थंड राहप रे हांव हांव हांग खुर्चेर बसू बसा 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 बाप्पा व्हंकल खंय आसा दिसना मू मात थंड राहप रे हांगा कितें आराम न्ही तुमी ना हांव बरो नाशिल्लो थंड जाल्ली आसतले भायर आपू आ आपया आपया हे आनी कितें विचार केला आसा भायर जालें तुगेले बाप्पा तो भायर किचल का म्हणटा गाडवा हांगा तरी मात्र थंड राहप रे मदें काय थीट बुडले रे बुडलो करनाका आमी वाटील पुराय पीठ भायर पडटल रे बाप्पा म्हाका व्हंकल पसंत आसरे म्हाका आत्तू लागीन जावचें चला अरे तोंड जरा घट धर रे ती व्हंकल न्ही ती व्हंकलेल आवय ती जाता म्हाका जाता व्हंकल कितें व्हंकलेल आवय कितें आमगेर चलो शिकू विचार आसा बिये म्हणजे बिये म्हणजे बिये न्ही पयली पयली तेच रे ते हेका 10 तोळे भांगर आनी 10,000 रुपया दिलार हेका हांव लग्न करूं तयार आस पळय जी बिल्ली ल्हान करात हो आमगेर बाप्पा जी बिल्ली व्हड तशें म्हणत बाप्पाक आई सोण गेली न्ही रे बाप्पा घपराब रे हेका न्हू असलो नवरो आनी ह्या काळांत तुमकां मोयचो मुश्कील हा लाखांतलो एक नवरो हो पण इतलो वर्दळी हांचे हाडचे खंयच्यान चली खपचाल खंयच्यान तरी हाडूं नाका ना जाल्यार रीण काडू जाय रीण काडात रीण काडचे म्हणल्यार कुल्लेल भीण काडचे म्हण केला आज पर्यंत कोणा कडच्यान एक पयस घेवन खबर ना म्हाका नायकानो विचार करा तोंडा येयली उंडी गीण सोडा असली उंडी आनी परत परत मेळना तुमकां ही गिळचेर उंडी न्ही ही ताळ्या शिरकून मरचेर उंडी हांव एक सांगू तुमकां आयकताले सांगा सांगा तुमगेले तर कितें विचार आयकया म्हाका वरदर्शन मरदर्शन कांय नाका चले एक पट भायर आपया पळय हांव बरेकन पळयन घेत तेका कितें असोच लग्न जातलो आनी कितें फाल्ली जाल्ली पोराक बाजारा बरो विकून बसयतलो ना गप्पा न्हू ते मागीर पळया हा तुमी चले आपया पळया भायर आगो भायर भायर घेवन यो हांव व्हंकलेक दोन प्रस्न विचारू
नाका रे बाबा नाका असू विचारू विचारू अगो तू का नाव किते मंगल वा 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 मंगल अगो तू को चोरडे चोरडे कितली किदे असे मस्कर करता होते नी मस्कर करता ते आणिक तू माझ्या बरोबर फार लगन झाल्यानंतर बरे कण राहतर मग पांडुल हो नमून पळल्यार ही माल मागळ्यात गळ्या पटले दिसत माका माका चल पसंत असा चुकुनी बाप्पा माका माका माकनी रे तुकात रे माक भांगर बिंगर का नका एक स्कूटर घेऊन दिला पुरो रे पहिली पॅन्ट आणि शर्ट समा घालू शिक मागे स्कूटर मारे हाव किती शर्ट आणि पॅन्ट घाण नसतात आयर म्हण काय दिसता ते दिसत नाही तू कसे येईल ते बाप्पा ए बाप्पा हाव चले बरोबर असो मात्र फिरू वच मात्र रे नाका रे बाबा कितले तुम्ही सांगूया तुका नाका नाका म्हण आसू आसू वचू बाये मंगल पाडरंग आमगेल बाग मात्र ठाके नाड यो मंगला वच आणि फिर जोको 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 रेल्वे ची गाडी कोकणातल्यान वयतली आमगेली गाडी आम्ही दोघी जोडप्यान वच्चा गो मुंबईच्या गावात वच्चा गो वच्चा गो मुंबईच्या गावात वच्चा गो जोको 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 रेल्वे ची गाडी कोकणातल्यान वयतली आमगेली गाडी आम्ही दोघी जोडप्यान वच्चा गो मुंबईच्या गावात वच्चा गो वच्चा गो मुंबईच्या गावात वच्चा गो मुंबईचो गाव मोठो चोरी मारी डाकूचो मुंबईचो गाव मोठो चोरी मारी डाकूचो गळ्यातल्या जागेने सांभाळ गो भेलपुरी आम्ही दोघी खाऊया गो खाऊया गो भेलपुरी आम्ही दोघी खाऊया गो झुको 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 रेल्वेची गाडी कोकणातल्यान वयतली आमगेली गाडी आम्ही दोघी जोडप्यान वच्चा गो मुंबईच्या गावात वच्चा गो वच्चा गो मुंबईच्या गावात वच्चा गो रूप संगम दादरचे सलवार चुडीदार मेळचेले रूप संगम दादरचे सलवार चुडीदार मेळचेले साडी मेडी आम्ही दोघी घेऊया गो धरीचो शालू बी घेऊया गो घेऊया गो धरीचो शालू बी घेऊया गो झुक 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 रेल्वेची गाडी कोकणातल्यान वयतली आमगेली गाडी आम्ही दोघी जोडप्यान वच्चा गो मुंबईच्या गावात वच्चा गो वच्चा गो मुंबईच्या गावात वच्चा गो झुक 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 रेल्वेची गाडी कोकणातल्यान वयतली आमगेली गाडी आम्ही दोघी जोडप्यान वच्चा गो मुंबईच्या गावात वच्चा गो वच्चा गो मुंबईच्या गावात वच्चा गो मुंबईच्या गावात वच्चा गो नायकानो आता मूळ एक पळण थोडं काम झाले साधारण केला धरचे म्हणतात आम्ही अमावशेक बी करू तयार आणि पुनवेक बी करू तयार पण तुम्ही तयार म्हणून जाय नी तुम्ही ठरेल ते झालंय हा पळया तुमचं मुहूर्त पळेन सांगता पण हे सवांग विचार केले वजून बाहेर येईल ना मू बाप्पा बापू रे बाप्पा मगेल तुझं किती झालं रे मगेल तुझं किती झाले नाका नाका होकल नाक माका अरे किती झालं तरी सांग रे तुझं सांगू माका पुरो जाल म्हणून असो झोपाळ्यावर बसलो आणि हू माय म्हण मंगलान कसं पावडर घातलो घातलो हांड खाता तो खाता आंग खाता तो खाता बाप्पा मग गरबी रे बाप्पा मग गरबी बाप्पा हे सवांग हांच्या बग्गी हल्लेले बरे ना जाल्यार आणि किती अवस्था कन घेत जाण कोण हा चला चला वच आणि किती वेळ मुखार आणि काम खूप असा चला मामा येत रे अगो मंगला येत गो चली खपली म्हण झाली लग्न का तरी स्वीकारतलो
बाबा तू केक विचारू रागार जान मरे विचार विचार आणि रागार झालोस म्हणून तुला अंगात तुकडे चलो विचार बाबा मंगला तर कसे लग्न ठरले आणि हा मंगलापेक्षा दोन वर्ष वाढ आता मंगला लग्न झाल्यानंतर घर सगळे खाली 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 जाणार त्याने सून आड रे सून आड माकी हून कर चल रे ते हा सून आड म्हणलं की नाही म्हटलं त्याच माटवा तर मागेल बी लग्न पण सोड रे त्याच माटवा तर मागेल बी लग्न सोड रे अरे सांगू धैर्य किती तुका म्हटल्या रे मागेल लग्न कर विचार ना दिसतो गेलो अरे खूपच आवा उलवला मरतो हा लग्न केल्या बायले कसू ताकद उरू जाय ती आपआप येतात अरे गव्हाकडे चार पैस उरल्या मात्र बायल बरं आहे की उलयतात ना जरा पण त्यांच्या सोंड केन्ना फुगिलोच उरता आज तुझे आवयकडे पळय आईन कित केले आज तुझे आवय म्हणल्या मागेल बायल आमचे नवीन लग्न झालं त्यांनी किस सांगता खबर असा हा खुं बाहेर गेला पळय तुम्ही बघियात हा हुस्को जात तुम्ही सांगून आणि आता हा खंच्यानं धनपार परा पुरो जाऊन येणार तो काळ येऊन पडला कोटो कोटो करून तिला कळला म्हातार झाला पळय तशी पळय मंगल आलं ते लग्न बरे कण जाऊन गेला पुरो झाला हे लग्न झाल्यानंतर मरे तू बऱ्या हो म्हणता तुला लग्न करी अरे हो मका वरदाक्षणासाठी डोळ किंवा कान असेल तुला धन झाला पुरो गेलतो म्हातारो म्हातार म्हातार कित म्हणता समो मामू जाणा मामू आणि तू कर किती हे काम रुले मायर शिकून येसा हा वतन तू किती भीता हे माती कुंती या दुःशासनावर विश्वास ठेवून पांडवाचा अधपात याच्याच मुळे झाला द्रौपदीच्या वस्त्रहरणाला हाच कारणीभूत आहे माते कुंती आता तरी या कर्णाच्या शब्दावर विश्वास ठेव के शांताराम तू करा ती सपना कुंती की दिशिली आयडिया आयडिया कसली ग तुझ्या आयडिया सांगियो काना सांगता अशी 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 नाही के शांताराम तुम्ही नाटकात स्त्री पात्र करता की पुरुष पात्र मी दोन्हीही करतो एकच त्यालामध्ये सुधाकर मान अपमानामध्ये धैर्यधर कौंतेमध्ये कारण सौभद्रमध्ये अर्जुन आणि स्वर्गावा स्वाईमध्ये हिरण्य कश्यप आमक स्त्री पात्र करचे एक पार्ट जाय आशिल्लो करतो ना स्वयंवर मध्ये रुक्मिणी रणदुदुंबी मध्ये तेजस्विनी लग्नाच्या बेडी मध्ये रश्मी आणि संशय कल्लोळ मध्ये रेवती अशी आम्ही पात्रे केली आहे आमगेल नाटक तितलं व्हड नाशिले एक पाच मिनिटा खातीर होपलेल पार्ट करचे जाय आशिल्लो हे नाटक कशासाठी मंगललाल बाबान त्याचे लग्न एक पिशा बरोबर खर्च केला त्यासाठी लग्ना दिवस तुम्ही मंगला जाग्यार होकल जाऊन राबू जाय अशी हे आमचे प्लॅन असा हे तरी तुम्ही केला नी तू शंभराची पाच नोट दीत पळय अवश्य करीन तुम्ही काही काळजी करू नका लग्ना निश्चित कर ते सगळे सांगतो का चल वच्या अगो गणू सामने किती घेऊन बसला मोठा टाइम झालो आता झोट येऊन गडबड घालू लागतलो जेव्हा एक कोड कांडवर ना दिलो बारीक कसं कांडोर आणि हे पळय कुठे बरी पळच्या पिशवी असा पळय ट्रंका बरी कण दवर लग्ना गडबडे थोडे लोक फायदू ठेव येतात कित तुम्ही एक सार कडकड सुरू केला आज तरी मात्र थंड राबात आणि हे कित तुमच्या अवस्था लग्ना दिसा तरी बरे कपडे घाला थोडी अब्रू राखून घेयात हो भोकलेल बापोय म्हणला असं सुरू जाय गो कित्याक का म्हणल्या पळय नवरकाऱ्यांच लोकांक काप दिसू जाय ना जाल्यार ऐन टायमाचेर ताट पातळ जाले चंबू पातळ जालो अशें करून कित तर सांगतात धा दीस कडेन सांगून आनी हे पळय घरां आशिल्ल सोयऱ्याचेर लक्ष आसू कोणाल मना कोण घुसला सरान मना जाल्ले आनी कितें तो कोट घान घेयात अगो कोट हें सोयऱ्याल जेवणा गेले तेन्ना घालूच दवरला सोयऱ्याल जेवणा गेले तेन्ना दोन चमचे चार प्याले घातल्या घर पावतले आई तुम्ही कित येऊन बसलात रानीकडे रुक्मिणी म्हणजे आपेत मगे किती आपेत काही वचून पळेता बाबा तो माईक वाल येईल मरे माईक खूप हा तुका विचारता अरे तुका तो माईक आणि किती जाय आशिलो पैस देऊन कर हाडले आसू एक खोपी कट माडा भान म्हण आणि एक मुकाल माडा भान म्हण अजून ना बाबा हाडले माडा भान म्हण हा तसेच कर खं तरी भान लोकांक कळू जाय मायक आमगेर खाले म्हण नाल्यार लोक समजत खंय तरी देवळां तुजे हाडले म्हण समजून घेन बरें तशेंच करता हांव बारीकशाणी करूं पळयता तितू आनी तापत रय हा न्हयकालो मुर्ता टायम जालो 21 नाल आनी 12 पडी हांडो हांव मागीर तयारी करून घेता भटमाम काल तुम्ही 12 नाल म्हणटा ना 21 कस चालते ते कित जालें खबर आसा काल गडबड तीळ होमा सांगचे ते तुमकां सांगून सोडले आनी तुमकां सांगचे ते तेंकां सांगले तशें न्ही तेंगेले आनी हेंगेले दोनी म्हाज्या बोडार घालशात तुमी हांव आनी तशें करता
त्या तुमगेल कितलो म्हणला पुरोहित 21 मजूर कडे न 12 तरी येऊ म्हणून नाही सांगितले हे शक्यच खबर आपण नूर येऊ लागलो बाबा घराकडे लोक खूप दिसता मरे गेली बस आज संपटायला दिसता असू रे नंतर येल्या दिन जरा झाले आणि पोर कशी नावा पडली तसानी दोन दोन लोक घेता म्हणून त्यांचं दिन जरा झाले बाबा आई लोक असं मारू जाशील मरे अरे लग्ना गडबड तिकडे अक्षरा वास निघून घेतल रे तुला शर्माचा रंग आली असतो तो तुटका भीतर पुढे आणि सगळ्या माणसो चाल ना स्वस्ति श्री जननायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळौ गुरुनायकं गुरुवरं पुर्या सदा मंगलं सर्व इष्ट मित्र मंडळींना पत्रावळ्या मिळाल्यात ना हो सगळे जनक पत्रावळी मिळतात तुम्ही वाटा सुरू करा शीतम पायसम थोडे थोडे वाढात उल्ल्या संजे जातले लाडू पेडे पोराक दिनाकात पोरा नावा पडिला सा शुभ मुहूर्त वाजंत्रे गडबड करात माका दुसरी कडे काम असा शुभ मंगल तू मार रे तू मार तू घाल हा चला अशी बाप्पा हा होकडे पळ करू नाक रे नाक पळो पळो हो बाप्पा बाप्पा हुकले मिशी फुटला मराय अरे मागेल तरी खत तर बाबा मग आशीर्वाद दी तू सांग नसतानाच हा रजिस्टर लग्न झाले आणि हो कोण करू मीच तो तुमचा भाडे करू के शांताराम हा माझा नाटकाचा शेवटचा प्रवेश नाही का न तुम्ही आमगेल घात केलो ढाकेले केले बाप्पा माकू तुम्ही अखेरपर्यंत असेच दवरले मराय मामा तुझेल काय चुकना मंगला तुझेली बी काय चुकना पिशाड बाप्पो पिसोत चल वच्चा हाताने खेळ व्हायचे पंढरपुरा इट्टल इट्टल करू आज मागेल बळी उघडले हा मागेल कंजूषपणा लागून मागेल भांगरासारखी केली एक पिशाद येऊन सगळे जीवन बर्बाद करत असेल ऐन टायमार तुम्ही सगळे लोकांनी हे नाटक तर जावचेल पंचक चुकेले जगात असेच वरदक्षिणा लागून कितीतरी चल्याल जीवन बर्बाद झाला आवय बापोय 18-20 वर्ष पर्यंत फुलाप्रमाणे वाढेल लग्न खंड देतात पण काही वेळा वरदक्षिणा लागून चलेल आत्मदन सुद्धा जातात त्यांना तुम्ही सगळ्या एकच सांगा वरदक्षिणा तुम्ही जास्त महत्व देणार आणि आज तुम्ही सगळे लोक मागेल ध्येय लग्न येईल मग खूप आनंद झालो पण त्याची पहिले मागेल नाटकातल्या कुटुंबात लोकांनी ओळख सांगितलं मागेल नाव उदयकांत अणवेकर मागेल घरकान म्हणून तुमची मुखार हाडला कुमारी वसुधा रेवणकर मागेल चली कुमारी राधा अणवेकर वडल चलो मिलिंद अणवेकर धाकल चलो सर्वेश रेवणकर आमगेल पुरोहित भट अशोक रेवणकर आणि मागेल चले सुरीका येईल तसले बापोय आणि पूत बापोय असा आदेश रेवणकर आणि पूत असा उत्तम रेवणकर आणि आता जाल्लो जावय बिपिन अणवेकर आमगेल घरा भाड्यात आईल तसलो भाडे करू चंद्रकांत रायकर आणि हे संसाराचे घडामोडींच मुखार कॅसेटाचे रूपान हाडचा प्रयत्न केला राजेश कृष्णा अणवेकर शिवनाथ म्युझिकल कॅसेट आर के प्रॉडक्शन मेन रोड कारवार कितीतरी चूक भूल झाल्यावर तुम्ही समजून घेतले आणि अशी अशी धन तुमगेल आशीर्वाद उरल्यावर मागेल दुसरं नाटक सुद्धा तुमच्या मुखार हाडच्या प्रयत्न करता धन्यवाद